एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे 370 कलम रद्द झाल्यामुळं काश्मीरमध्ये शांतता आहे असं वक्तव्य केलेलं आहे. राम मंदिर बांधल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अनेक लोक अयोध्येला जायला निघालेले आहेत. फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ही टीका केलेली आहे. आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. कलम 370 रद्द झाल्यामुळं काश्मीरमध्ये शांतता आहे. त्यासोबतच राम मंदिर बांधल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. अनेक लोक अयोध्येला जायला निघाले आहेत असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आताची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे. अनेक लोक अयोध्येला जायला निघाले आहेत. शिवसेना नेत्या मनीषा कायंदे आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडल्या गेल्यात. आपण पाहतोय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया? आता असं आहे की भारतीय जनता पक्षाला वैफल्य आलेलं आहे आणि एन केन प्रकारेनं काहीतरी करायचं आणि महाराष्ट्रामध्ये अस्थिरतेचं वातावरण निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. एकानंतर एक सरकारी योजना राबवल्या जात आहे, लोकांच्या पसंतीला पडत आहे आणि हे यांना पाहवत नाहीये का? मला असं वाटतं की विरोधी पक्षाची भूमिका आहे, त्यांनी सरकारच्या जर का सरकारचं काही चुकत असेल तर त्यावर बोट ठेवावं. परंतु वैयक्तिक उणीधुणी काढायची, आता दिल्लीमध्ये सगळं पणाला लावून देखील आज भारतीय जनता पक्ष 3 टर्म झाले दिल्ली जिंकू शकलेली नाहीये. तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने आत्मपरीक्षण करावं आणि हे असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा एक चांगल्या विरोधी पक्षाचं त्यांनी काम करावं. धन्यवाद मनीषाजी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आणि आपण पाहतोय की एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे. कलम 370 रद्द झाल्यामुळे काश्मीरमध्ये शांतता असल्याचं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे. राम मंदिर बांधल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं देखील ते म्हणत आहेत. आणि त्यासोबतच अनेक लोक अयोध्येला जायला निघाले आहेत असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.